जगमगत्या दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी। दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा आणि महत्त्वाचा सण मानला जातो। तसेच आपल्या हिंदू धर्मात बरेच सण साजरे केले जातात, पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो। हा सण अश्विन अमावस्येला साजरा केला जातो। दिवाळीचा सण हा 6 दिवसांचा असतो। तसेच या सणामध्ये वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो। या सणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात। दिवाळीचा सण प्रामुख्याने उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो। दसऱ्याच्या 20 दिवसानंतर न दिवाळी येते। दसऱ्यानंतर दिवाळीसाठी घरात जय्यत तयारी केली जाते। घराची डागडुजी, स्वच्छता, रंग, नवे कपडे घेणे, घराघरात नाना प्रकारचे गोडधोड पदार्थ केले जातात। प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, आकाशकंदील लावले जातात, नवे कपडे घातले जातात, फटाके फोडले जातात, तसेच घरोघरी रोषणाई, तसेच दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जातात। महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणसह 14 वर्ष वनवास संपून अयोध्येला परतले होते। त्यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचा वध केला होता। त्यांच्या प्रीत्यर्थ हा विजयोत्सव साजरा केला जातो। त्यावेळी लोकांनी आपल्या घरात दिवे लावून विजयोत्सव साजरा केला होता। यावेळी दिवाळीबद्दल आणखी काही पौराणिक कथा आणि माहिती दिली आहे। प्रत्येक समाज आणि धर्म आपल्या सणांच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करत असतात। तसेच हिंदूंचे मुख्य सण होळी, राखी, दसरा आणि दिवाळी आहे। दिवाळी सर्वात मोठा सण मानला जातो। हा सण अश्विन अमावस्येला साजरा केला जातो। अमावस्या म्हटलं की डोळ्यासमोर येते फक्त काळोख, पण या दिवशी अमावस्या असंख्य दिव्यांची असते। सर्वीकडे दिवे लखलख करत असतात। अवसेच्या काळोखा रात्रात असंख्य दिव्यांची झगमगात होते। सर्वीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते। लहान मुलांच्या आनंदाला तर पारावरच नसतो। सण कोणताही असो, मुलं त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात। दिवाळीसाठी नवे कपडे घेतात, फटाके, फुलभाज्या सोडतात, वेगवेगळ्या व्यंजनांचा आस्वाद घेतात। लोक देवीच्या आगमनाची तयारी करतात, घर स्वच्छ ठेवतात। दिवाळी वसुबारसेपासून सुरू होत असते आणि भाऊबीजेपर्यंत असते। त्यामुळे या दिवसात आल्हाददायक आणि उजळून निघणारा हा सण आहे। चला तर मग या दिवाळीच्या 6 दिवसांची माहिती घेऊया। दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारस। दिवाळीचा पहिला सण वसुबारसेपासून चालू होतो। या दिवशी गाई आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते। बायका उपवास धरतात। संध्याकाळी गाई आणि वासरांची पूजा करून उपवास सोडतात। गवारीची भाजी, बाजरीची भाकरी आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि घरात सौख्य नांदावे यासाठीही पूजा केली जाते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने देखील गाई वासरांची पूजा केली जाते। या दिवसापासून दिवे लावण्यास सुरुवात होते। दररोज सडा रांगोळी केली जाते। तर दिवाळीचा दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी। धनतेरस आणि धनत्रयोदशी, कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस साजरी केली जाते। या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं। व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवसायाची नवीन पुस्तके बनवतात आणि त्यांची पूजा करतात। या दिवशी सोनं, चांदी, नवे कपडे, भांडे, धने, लक्ष्मी, गणेशाची मूर्ती, खेळणी, साळीच्या लाह्या, बत्ताशे विकत घेतात। या दिवशी लक्ष्मी, गणेश, कुबेर, धन्वंतरी आणि यमराजाची पूजा केली जाते। कोरडे धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी यमदीपदानही केले जाते। तर दिवाळीचा तिसरा दिवस आहे नरक चतुर्थी। अश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी मानली जाते। या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे। या दिवशी सुवासिक तेल लावून पुटण्यांनी स्नान केले जाते। या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करतात आणि घरातील पुरुष मंडळींना स्नान करताना दिवे ओवाळतात। या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला। त्याच्या प्रीत्यर्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते। असे म्हणतात की या दिवशी जो कोणी सूर्योदयाच्या पूर्वी उठून अभ्यंग स्नान घेत नाही त्याला नरकाचा त्रास भोगावा लागतो। या दिवशी सकाळी दिवे लावले जातात जेणेकरून आसुरी शक्तींचा नायनाट होतो। संध्याकाळी दुकानात, घरात, कार्यालयात दिवे लावले जातात। लक्ष्मीपूजन, अश्विन अमावस्येला संध्याकाळी पूजा केली जाते। या दिवशी लक्ष्मी देवी सर्वीकडे संचार करते। स्वच्छ योग्य असे स्थळ ती आपल्या वास्तव्यात शोधते।
या दिवशी रात्री श्री गणेश, लक्ष्मी देवी आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाते. अष्टदल, कमल आणि स्वस्तिक वर लक्ष्मी स्थापन करून पूजा करतात. पंचामृत, साळीच्या लह्या, बत्ताशे, धने, गूळ, अनारसे, फळे यांचा नैवेद्य दाखवून सुवासिनींना बायका हळदी कुंकू लावतात. या दिवशी नाणे, सोनं, चांदीची पूजा केली जाते. रात्री फटाके फोडवले जातात. व्यावसायिक आणि व्यापारी वर्ग आपल्या दुकानाची पूजा करतात. मुले फुलबाजा उडवून आपला आनंद साजरा करतात. घरोघरी लख दिव्यांचा प्रकाश असतो. दिवाळीचा पाचवा दिवस पाडवा. दिवाळीचा पुढचा दिवस आहे पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळी प्रतिपदा असेही म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी व्यापारी वर्ग नवीन वर्षाची सुरुवात करतात. बळीराजाच्या रांगोळीने चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. तसेच नवीन कामाला सुरुवात करतात. याच दिवशी राजा बळीचे गर्भहरण श्री विष्णूंनी वामन रूप धारण करून केले होते. या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या वडीलधारी करता पुरुषाचे औक्षण करतात. स्त्रिया आपल्या नवऱ्याला, वडिलांना, सासऱ्यांना औक्षण करतात. नवरा, वडील, सासरे तिला काही भेटवस्तूही देतात. तसेच मुली देखील आपल्या वडिलांचे, काकांचे औक्षण करतात. भाऊबीज दिवाळी सांगता. दिवाळीची सांगता भाऊबीजेनंतर होते. हा सण खास भाऊ बहिणीचा आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला, ज्याला यमद्वितीय असे म्हणतात, हा सण साजरा करतात. बहिणी या दिवशी भावाला बोलावून किंवा त्यांच्याकडे जाऊन गोडधोडाचे जेवण करतात. संध्याकाळी चंद्राची कोर बघून आधी चंद्राला ओवाळते, नंतर भावाला ओवाळते, भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. या मागील शास्त्र असे आहे की चिरंजीवी व्हा आणि प्रगती व्हावी. ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या चंद्राला ओवाळतात. अशा प्रकारे हा दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. सासर आणि माहेरला एकत्र आणण्याचा हा सण आहे. दिवाळीत लोक एकमेकांच्याकडे जाऊन शुभेच्छा देतात, मिठाई देतात, आनंद साजरा करतात, फुलबाजा आणि फटाके सोडतात. तर अशा प्रकारे हा दिवाळीचा सण आपण दरवर्षी साजरा केला जातो. या सणाचा आनंद घ्यावा आणि सर्व सण दडक्यात साजरे करावे. तसेच आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.